नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी। एबीपी माझाच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपल्यासोबत अदृश्य या चित्रपटाची टीम गप्पा मारणार आहे। मंजिरी आणि पुष्कर, तुम्हा दोघांचं स्वागत। थँक्यू, थँक्यू सो मच। मंजिरीचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, तर या चित्रपटात काम करताना तुला कसं वाटलं आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल थोडी माहिती सांग। मी खूप खुश आहे की मी फायनली एक मराठी फिल्म करते आणि आय एम रिअली रिअली एक्साइटेड, बिकॉज मी बहुत दिनों से करना था मराठी फिल्म, फाइनली मुझे अपॉर्च्युनिटी मिली। एंड इस फिल्म में जो मैं कैरेक्टर प्ले कर रही हूँ उसका नाम है सानिका। तो सानिका को एक डिझीज होती है, बेसिकली इट्स प्रोग्रेसिव ब्लाइंडनेस। त्यात ती आपली दृष्टी हळूहळू गमवते आणि लाईक वायर शी इज लूजिंग हर विजन, वो अपनी बहन की डेथ का इन्वेस्टिगेट कर रही है, का इन्वेस्टिगेशन कर रही है, बिकॉज उसको नहीं विश्वास होता कि उसने सुसाइड किया होगा। तो उसके दौरान उनको क्या क्या पता चलता है कि उसके साथ एक्चुअली क्या हुआ था, दैट इज़ वॉट अदृश्य इज अबाउट। ओके, आणि पुष्कर, आधी विक्टोरिया आणि आता अदृश्य, म्हणजे असा सस्पेन्स थ्रिलर सगळे मूवीज तू करतोय, तर तुला काय चॅलेंजिंग वाटतंय हे चित्रपट? ऍक्च्युअली चांगलं आहे ना, थोडं वेगळ्या जॉनरचे फिल्म्स मराठीत येतात आणि वी आर ट्राईंग समथिंग डिफरंट। सो हो, ऍक्च्युअली काय ना, मराठीमध्ये थ्रिलर्स फार कमी बनतात। सो विक्टोरिया आणि अदृश्यमध्ये फरक आहे की विक्टोरिया हॉरर फिल्म आहे आणि अदृश्य इज अ लव्ह स्टोरी थ्रिलर। खूप सस्पेन्स आहे आणि इट्स जसं ही म्हणाली की ॲक्च्युली मंजिरीचा डबल रोल आहे फिल्ममध्ये आणि तिच्या जुळ्या बहिणीची डेथ होते फिल्ममध्ये। सो ते सुसाईड आहे की मर्डर, मग तिच्या नवरा, म्हणजे मी तिचा नवरा प्ले केला आहे, सो माझा त्याच्यावर काय टेक असतो, काय माझं रिॲक्शन असतं, माझा सपोर्ट असतो का नसतो, काय सगळं रहस्य आहे, ह्याच्याबद्दल अदृश्य आहे। आणि आत्ता आपण म्हणतोय की अदृश्य या चित्रपटाचं पूर्ण कथानक, तर ट्रेलरमध्ये सगळ्यात ओळखीचा चेहरा आणि सगळ्यात उठून दिसणारा म्हणजे रितेश देशमुख, तर तुम्हाला दोघांना पण रितेश सोबत काम करताना कसं वाटलं? तर रितेश सोबत मी आधी पण काम केलं आहे ग्रँड मस्तीमध्ये आणि दॅट एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग। ऑफकोर्स ही इज सच अन इंटेलिजंट ॲक्टर अँड ही सो विटी, तो उसके बाद काम करणे में हमेशा ही मजा आता है। अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल की उसने हमारी फिल्म को ब्लेस किया। सो या, आय थिंक इट वॉज रिअली अ ग्रेट थिंग फॉर अस। या, मी पण रितेश दादा खूप वर्षांपासून ओळखतो, आम्ही क्रिकेट खेळलेलो एकत्र आणि खूप छान वाटतं की जेव्हा बॉलिवूडमधला एवढा एक नावाजलेला कलाकार आम्हाला सपोर्ट करतो फिल्ममध्ये आणि एक दोन दिवस काम केलं त्यांनी आमच्यावर, सो मजा आली खूप रितेश बरोबर आणि खूप छान सरप्राईज एलिमेंट्स आहेत फिल्ममध्ये, सो दॅट इज सस्पेन्स ॲक्च्युली। सो आम्ही आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांनी केलं आहे, तर त्यांची खासियत त्यांचं सिनेमॅटोग्राफी किंवा त्यांचे व्हिज्युअल्स सगळे, तर ट्रेलरमध्ये त्यात थोडीशी झलक त्याची दिसतीये, तर मग त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला कसा अनुभव आला? या, कबीर लाल हे बॉलिवूडचे खूप मोठे प्रख्यात असे सिनेमॅटोग्राफर आहेत, गेले 40 वर्ष ते सिनेमॅटोग्राफी करतायत हिंदी फिल्म्समध्ये। सो ही त्यांची पहिली फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर, म्हणजे मराठी फिल्म ॲज अ डिरेक्टर, आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही फिल्म 4 लँग्वेजेसमध्ये बनवली आहे त्यांनी, मराठी, बंगाली, तामिळ आणि तेलुगू, आणि विथ डिफरंट सेट ऑफ ॲक्टर्स, त्यामुळे इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर हिम की 4 फिल्म्स, म्हणजे 4 लँग्वेजच्या फिल्म्स, एकच फिल्म पण 4 लँग्वेजेसमध्ये बनवायची। अनुभव आम्हाला दोघांनाही खूप छान होता, बिकॉज बिईंग अ डी ओ पी आणि कॅमेरामॅन, त्यांचं विजन, त्यांचं टेकिंगची स्टाईल, ट्रीटमेंटची स्टाईल ही बॉलिवूडसारखीच होती आणि त्याचा फायदा आम्हाला ॲज ॲक्टर्स पण झाला। तुला कसं वाटतं? आय वॉज व्हेरी हॅपी की मुझे कबीर लाल के ऑफिस से जब कॉल आया था, उनके साथ मैं पहले भी बहुत पहले काम करने वाली थी पर वो उस टाइम मटीरियलाइज नहीं हुआ, बट उनको मेरा ऑडिशन बहुत पसंद आया था, तो उन्होंने याद रखा कि मुझे इसको वापस बुलाना है किसी फिल्म के लिए। तो जब ये फिल्म बना रहे थे तो द फर्स्ट कॉल केम टू मी एंड आई वॉज लाइक ऑफकोर्स आई वॉन्ट टू वर्क विथ कबीर लाल सर, एंड माझ्यासाठी एक खूप डिफिकल्ट रोल होता आणि ही इज ट्रस्टेड मी विथ दिस रोल, सो आय कॅनॉट बी मोर ग्रेटफुल। आणि आत्ता तिने सांगितलं की तिला मराठी बोलताना थोडासा प्रॉब्लेम येतो, तर मग शूटिंग करताना असं कधी झालं का की तिला एखादा मराठी शब्दच नाही आठवला आणि तू तिला काहीतरी गाईड केलं किंवा दोघांमध्ये असं काय ट्युनिंग जमलं किंवा कसं अनुभव आले? तर ॲक्च्युली माझे आई बाबा दोघे MP चे आहे, तर ते दोघे घरी हिंदीमध्ये बोलत होते, सो अँड प्लस पापा आर्मी मे है, तो हम लोग नॉर्थ में ज्यादा रहे हैं, इसलिए मेरी हिंदी अच्छी हो गई, पर मराठी मला पूर्णपणे कळतं
आणि मला सगळी वर्ड्स येतात, जे पण काही पण काही पण कोणी बोलत असतं तर मला सगळं कळतं. पण येस, ग्रॅमॅटिकली मला थोडं प्रॉब्लेम होतं, पण पुष्करनी माझी खूप हेल्प केली आहे. याच्या आधी माझे खूप मराठी फ्रेंड्स नव्हते, तर मी प्रॅक्टिस पण नव्हती करून शकले. सर, तो वेन आय वॉज शूटिंग फॉर दिस फिल्म ही रिअली हेल्प मी अ लॉट. तर मी फिल्मसाठी आपल्या डायलॉग्सवरती खूप खूप हार्डवर्क केलं आहे. तर आय एम शुअर, आय रिअली होप आय माईट मेक मिस्टेक्स, बट आय होप व्हाईल यू वॉच द फिल्म तुम्हाला असं अगदीच नाही वाटणार की मला मराठीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो. पुष्कर, तू काय सांगशील तिचं बरोबर काम करताना? नाही, तिने खूप मेहनत केली. ती खूप एक सिन्सिअर डेडिकेटेड ॲक्टर आहे. एवढे वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं आहे, खूप मेहनती आहे. आणि येस, तिला मराठीमध्ये प्रॉब्लेम्स व्हायचे, पण तिने त्याच्यावर खूप मेहनत घेतली की नाही मी करून राहणार. आणि ती जिद्द तिच्यात दिसली. आणि येस, आम्ही खूप वर्किंग केलं सीन्स. खूप सपोर्टिव्ह को ॲक्टर आहे. सो कसं होतं, आमचं ऑन स्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चांगली दिसली ह्याच्यामुळे, बिकॉज आम्ही खूप वर्किंग केलं त्याच्यावर, रिहर्सल्स केले, वर्कशॉप्स केले. तिने मराठीवर खूप काम केलं आणि फिल्ममध्ये तुम्हाला ते आणि ट्रेलरमध्ये बरेच असे सीन्स दिसत आहेत ज्यामध्ये वेगळं लोकेशन दिसतंय किंवा एक कॅमेरा अँगल्स पण वेगवेगळे आहेत, तर त्याबद्दल काय सांगशील की ही फिल्म शूट कुठे झाली आहे आणि ते शूटिंग करताना तुम्हाला कसं वाटलं? सांगू. हां, ही फिल्म देहरादूनला शूट झाली आहे उत्तराखंडमध्ये, आणि खूप छान वातावरणात आम्ही शूट केलं, थंडीत शूट केलं छान. येस, आणि काय ना, स्क्रिप्ट डिमांडेड सच की लोकेशन बाहेरचं आहे. म्हणजे ती महाराष्ट्रीयन फॅमिली दाखवली जी बाहेर राहते, म्हणजे महाराष्ट्राबाहेर राहते. आणि ऑफकोर्स जसं मी म्हणालो की जॉनर फिल्मचा थ्रिलर आहे, त्यामुळे कबीरला स्वतःच मोठे सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे त्यांना ते माहिती आहे की लाइटिंग कसं पाहिजे किंवा मूड कसा पाहिजे फिल्मचा, टेकिंग कसं असावं, ट्रीटमेंट काय असावी. सो आय थिंक त्यांनी फिल्मलाही हेल्प झालं आणि आम्हालाही हेल्प झालं. तर फिल्म शूट करताना सगळ्यात आठवणीत राहणारा मुवमेंट कोणता, की तुझ्या पण आठवणीत राहिलं आणि तुझ्याही असे बरेच असतील पण त्यातलं आहे? पुष्कर म्हणजे आम्ही खूप मस्ती करायचो सेटवरती, खूप मजा आला आम्हाला. आणि वी रिअली हॅड अ ग्रेट टाईम या वेल शूटिंग. अँड मेरे कॅरेक्टर को लाईक यु नो मेरी आँखों की ऑपरेशन, मेरी आँखों का ऑपरेशन हुआ होता है, तो अ लॉट ऑफ पार्ट ऑफ द फिल्म आय एम वेअरिंग अ ब्लाइंड फोल्ड. अँड मैं हर जगह धड़पड़ के या तो गिरती थी नहीं तो कुछ, तो लाइक यू नो माई होल बॉडी वॉज फिल्ड विद मार्क्स बिकॉज आई वॉज कॉन्स्टेंटली फॉलिंग और बैंगिंग इन टू समथिंग. सो बट इट वॉज अ वेरी मेमोरेबल एक्सपीरियंस फॉर मी बिकॉज मुझे एज एन एक्टर बहुत कुछ करने को मिला. बिकॉज नॉर्मली जब हम लोग एक्टिंग करते हैं तो वॉट वी आर टॉट एज एक्टर्स इज कि यू नो यू हैव टू एक्ट फ्रॉम योर आईज, लेस इज मोर, जितना नेचुरल हो उतना ही यू नो इट्स मोर टचिंग. सो आई ऑलवेज हैव फॉलोड दैट थ्रू आउट माई करियर, बट फॉर दिस फिल्म फॉर द फर्स्ट टाइम बिकॉज आई कुडंट यूज माई आईज, सो आई हैव टू यूज अ लॉट ऑफ फिजिकल एक्टिंग इन दिस थिंग. सो मेरे लिए एक बहुत ही चैलेंजिंग रोल था और मुझे तो बड़ा मजा आया. नहीं, खूब छान काम के लिए थी. आणि माझ्यासाठी एन्टायर प्रोसेस ऑफ अदृश्य, म्हणजे राईट फ्रॉम डे वन, म्हणजे वर्कशॉप्सपासून ते एंडपर्यंत, बिकॉज ना टीम खूप छान होती. आमचा क्रू सगळेच जण चांगले होते. आणि काय होतं, एक सगळेजण जेव्हा चांगले असतात ना, एक पॉझिटिव्ह वातावरण सेटवर असतं, ती पॉझिटिव्ह एनर्जी असते. सो इट्स व्हेरी नेसेसरी की एक फिल्म चांगली बनायला खूप महत्त्वाचं असतं की सगळी टीम तुमची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन सेटवर येते, सगळे खुश आहेत, सगळे यु नो एव्हरीबडी इज एन्जॉईंग द प्रोसेस. सो माझ्यासाठी पूर्ण प्रोसेस ऑफ अदृश्य वॉज इंटरेस्टिंग. पण आता त्यांनी सांगितलं की वर्कशॉप जे झाले तुमचे सगळे, तर त्यामध्ये त्या जे दिसणार नाही तुला किंवा त्याचं काही व्हायचं का प्रशिक्षण किंवा प्रॅक्टिस? नाही, त्याचं नाही झालं. आय मीन इट वॉज ऑन द स्पॉट स्पॉन्टेनियसली वॉट एव्हर, लाईक यु नो सेट पे जाके आय वुड लाईक सी कहाँ पे क्या है. इनफॅक्ट ऍक्च्युली आय डिडंट डू दॅट सो मच. आय वॉज लाईक ठीक आहे,
लेट मी फिगर इट आउट नेचुरली, मुझे नहीं पता होना चाहिए कहाँ क्या रखा हुआ है, तो आई नेचुरली गो वेयर एवर आई हैव टू गो. सो हाँ, मेकॅनिकल लगता. पण ट्रेलर जेव्हा पाहिला आणि ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा पहिली फ्रेम जी येते तू गाडीत असते आणि मागून कोणतरी येतं, किंवा जो तो सस्पेन्स दाखवलाय ना तो शूट करताना तुला कसं वाटलं की खरंच तुला तुझ्या आयुष्यात तसं काही घडलंय का की तू ते करताना तुला कसं वाटलं? थँक गॉड नाही हुआ है, थँक गॉड आई एम सेफ एंड साउंड, नथिंग लाइक दैट हैज एवर हैपेंड. नहीं नहीं, मैं लोगों को डराती हूँ, मुझे कोई डरा नहीं सकता. मासा कधी घाबरवलंय तुला? हो, मला अख्खे 40 दिवस तरी घाबरवलं. येस. आणि 13 मेला रिलीज डेट आहे, आता लवकरच रिलीज होणार आहे, तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? हो, मला बरंच सांगायचं, तू आधी बोल, मला बरंच सांगायचं. मी फक्त इतकंच बोलेन की प्लीज माझी फर्स्ट मराठी फिल्म आहे, प्लीज आय नीड ऑल युअर ब्लेसिंग्स. 13 मेला प्लीज तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघायचं. हो, माझं मला बरंच बोलायचं होतं. नाही, ॲक्च्युली मी एक निर्मातासुद्धा आहे, म्हणून मी हे सगळ्या निर्मात्यांना सांगेन, मराठी निर्मात्यांना, की प्लीज थोडी आपण आता युनिटी दाखवली पाहिजे, कारण की 4-4, 5-5 मराठी फिल्म्स एकत्र रिलीज होणं मराठी प्रोड्युसर्ससाठी चांगलं नाही आहे, क्लॅशेस होणं चांगलं नाही आहे, बिझनेस कोणाचाच होणार नाही, शोकेसिंग कोणालाच मिळणार नाही. सो प्लीज, इट्स हाय टाईम वी युनाइट अँड यू नो वी प्लॅन द रिलीज ऑफ अ पर्टिक्युलर फिल्म. आणि प्रेक्षकांना हेच सांगेन की आम्हाला किंवा मराठी फिल्म्सना तुमची खूप गरज आहे आत्ता, बिकॉज ह्याआधी बॉलिवूड तर होतंच डॉमिनेटिंग होतं, साऊथ इंडियन फिल्म्ससुद्धा आता डॉमिनेट करत आहेत. वो झुकेंगे नाही ना तो इसलिए हां, तो आम्हाला म्हणजे मराठी फिल्म्सना प्रेक्षकांची खूप गरज आहे. प्लीज थिएटरमध्ये जाऊन मराठी फिल्म्स बघा, मराठी निर्माते जगले पाहिजेत आणि तरच मराठी फिल्म्स बनतील, एवढी नम्र विनंती. येस, तुमच्या दोघांच्याही या फिल्मला ABP कडून शुभेच्छा. येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.